सार रोजच मढन त्याला कोण रड, सासूत अडलंय सुनेच घोड, नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर, पोरांना भरलंय पिस, जस होईन तस, जस होईन तस, जस होईन तस। कायची खुरपीची बसती तिथं बायाला भून भून करे, घरी आपल्याला नाही तर राहणार बायकांना, ते काय ते बसल्यात आता तिथं, आता गेल्यावर मरणाची वर्डन अजून येणार नाही, शेजार मी तर लई बटबट करते बाई, तिथं सांगत तिथे सगळं तरी बाई दानाने मोडले खालतो मोड, बघा ना एवढं गवा झाले तरी पुरीला काळजी नाही काय नाही, तुमच्या सुनास्त असले काम नको धंदे नको नुसत्या कपा गोष्टी आणि पिक्चर पाहिजे त्यांना, एवढं गवत झालंय म्हणल्या त्यांनी येऊ नाही का खोरपाया बाहेर आणा, ते थोडं गवत माजलंय का अहो, पण फवारा मारला असतो कवर फवारा तरी मारायचा का, फवारा मारावी त्यांची कमरं जात्यात पोरांचे सोप नाही, औषध मारायला बी एवढा ना पंप येत डोक्या उतरत सोप नाही कच जातो राहणार ती औषध शिकू शिकू इलाज नाही त्याला, आताचे रे भाई अवघड कामे पुरुंच्या मनावर पाहिली आहे काय करता आता इलाज नाही त्याला, येते मग काय तुम्ही इलाज नाही आता त्यांना जा जा म्हणलं या आल्या नाही तर मला तुरट म्हणल्या हो मोर मग येते मागून, दोन बाय आल्या तर जात तुम्ही, दोन बाय मी काय एवढं होणार आहे काय येते तवा येते ना आवरून आता काय करावा, तर म्हणतात आपल्याला ओळखून घ्यायचं आपण दी, आता त्यांना बोलणं खपत नाही त्यांना काम नको वाटत एवढं काम करायचं काय करावं मग आता, तुम्ही तेच डॉक्टरवर बसवलं आता आम्हाला जागाची आकृत होती म्हणून लाड केला, म्हणलं आपल्या जसे नादाय गेल्या तसे जागाची आपल्या घरी आली, तुमच्या तरी बरे आता माझी तर नाही गमती काय सांगता काय करते गमती ती चालीवर फवाड करून पोहे खायला केवढं पाहिजे बाकर उगी निगी थापून नाही करायची भाजी नाही करायची अहो वाटून गाठून कारवण केल्या होत आता तसला हात पाय भरत येत मग त्यात करीतच नाही पाहू काय करावा आता काय मग मग ते काय पोहे करायचो वडापाव आणायचा सांगायचं फोनवर मालकाला करायचं नाही आणि ते हॉटेलचं करून संसार होणार आहे का तिकडं होईना खा जेवढं करायचं तेवढं होईना तिकडं घालायचं खायला लगेच निघायचं चला हॉटेलला सारखं हॉटेलचं आज लय जीव दमलाय चला तिकडे हॉटेलला सारखं हॉटेलचं करायचं काय म्हातारा म्हातारीला आणलं तर आणलं येडी वाकडी बाजी राहायचं हं असले काम करायचं नाही आणि मग कसं पुरत पडायचं पुन्हा म्हणायचं म्हणलं कमल नाही आणलं आम्हाला मग तुम्हाला तर नाही जमत हॉटेलचं पीठ होत मग कसा करायचं ना घरात मग मग आम्हाला येळ नाही म्हणते डायरेक्ट येळ नाही हा मग तू आवर शिवर कोणी करायचे आम्हाला नाही करावा उरकत नाही दोन मजूर लावायचे घ्यायचं करून आणि मजुराला सगळे पैसे घालायचे काय साठवायचं मग लोक दुसऱ्याची कामाला जाऊन वावरं घेत होते आणि हे लोक बाहेरचं हॉटेलचं खाण्यासाठी वावरं इकते बारी येणार आहे असं केलं आमचं एकला ना मग आणि मग तस झालं मग जे लोक वावरत काळ्या आईला जपत येत ना काळ्या आई बी त्यांना जपते नाही तर भिकाला लाईची मग किती शिस्त धरल्या काय करीन तिकडे यायला काय करणार आमच्या सासरेनी दुसऱ्या तिथं साल घालून वावर घेतले अहो पहिलं नाही राहिलं ती सांगायला गेले की म्हणतात मग तुम्ही फार बरोबरीला आले आपल्याला तर काही ना आता आपल्या मोर काय करा
आता या असं वाकडं तिकडं करायला गेल्यावर काढ कोणी मोड ना ती झाडल्यावर मोडत आहे ती काढ कोणी आणि खुरपायचं लायचं नाही राहिलं उपटून घ्यायचं तर उपटून घ्यावं लागलं उपटत नाही ना ती पाणी दिलंय ना कुठून तुमच्या सुनांना काय रोग आलाय करायला काय सांगती जी आहे ती बरे कवर सांगावा तुम्हाला तुम्ही ती आता मातीच्या चुली काय सांगाल तीच बरी बरं आहे मग असंच बरं हा त्यांना निसन नकाय थकाय लागत आहे काम कुणी करावा आल्या काय पाणी घेऊन चाल लागले असं तुम्हाला गाराने करू करू पाणी घ्या अग आता तुम्ही मरणाचा उशीर केला इकडं माझा घाम घाम झालाय तरी लवकर पाणी घेऊन येणार धरण मड्या तोंड शिवून घ्यावा का काय काय म्हणणं तुझं तोंडाने तर व्यवस्थित चालवायचे ना आमच्याकडे गाणं नाही करतात लोकांपाशी मग तुम्ही कशाला उशीर केला लवकर आल्याची काय गरज होती का मला म्हणायची घरचं काय गरजच नाही आमच्या कामाच्याच नाही तर मग काय करून आल्या नव्हत्या कामाच्या भीती ठेवा मी म्हणलं ना चित्र लय जोरात आहे भीती उठ जोरात अगं पाणी तरी पिऊन दे मंजुरांना त्यांनी काम केले वसारी खोर आपल्या गावात काढे मंजुरे किती येत ते आमच्या सासूला सांगत येत आमच्या बद्दल काय सांगितलं काम करायचं का पंचायत करायचं तुम्ही ऐकलं नाही का तुम्ही नाही काय म्हणलं पण याचं बोलत होत्या ना त्या बोलत होत्या पण मग ती मा आजी सांगत होती म्हणून म्हणत होत्या त्या येत्याच्या सोनाचं ती तिच्या सोनाचं सांगत होती करत्याचं तसं कुठं दिवस आलाय दुपारी दिवस आलाय तेव्हा राहण्यात आले मी सासू म्हणली म्हणजे चालेल अवघड लागलं तिला लय अवघडा चाडण अवघडात आटला लय तशी आणि आता आली तरी खेळत बसली असं करीत मग हानती का खुरपण सासू संग मांडती नाही आता नाही खुर आपणार नाही सासू किती माहिती काय केलं सांगत बसली हा सांगत बसली सासू खुरपिती ना सासू खुरपिती ना चाल आणि ठेवलेली आहे काय तिला काय करायची करीना काम किती बी घाम घाम झाला तरी काम दुसऱ्या माणसाला करून घे मी नाही काम करणार खाशील दिसन मला बी द्या खुरपून द्या तारा किती गवत झालंय पुरीला खुशाल तारा सोतोय गवत काढायचं म्हणल्यावर तिथं काय पाच नव्हतं इकडे चालले लगेच ही बघ की गावात आमच्या नजर ठेवायला येते का नाही बघत नाही ती कितकर गावात हे बघ काय लोकांच्या सांगून झालं घरातलं त्याला दिसतय ना ही गवत तुमच्या सुनाला नखरटत बाई त्यांना नटाय खाटायला जागत आणि यांच्या सुना काय करतात हे दांडी तू खुरपा याच्यावर तुम्ही तुम्ही टाइम नसता लावला तर मला गरज नव्हती वळेल आल्या बोलावला मी मध्ये गरजच काय लोक ऐकलं म्हणून आता आम्हाला समजलं तुम्ही आमच्या माग बोलत आणि जर ऐकलं नसतं तर काय काय म्हणले असं तुम्ही त्या दोघींना काय नाही जी कामं करतात की ताना लागल्या वाढव पाणी पियासाठी वड बघून बघून कटाळा तुम्हाला फोडली लावतो आलं पाणी घेऊन या पण इथं गाराने कोण करीन आम्ही जर आलो तर मग तुमचे ते बोलणं बंद होईल ना त्याच्यामुळे बोलून नाही आम्हाला तुम्ही तुम्हाला म्हणायला नव्हतं कळत का सासू मोर मी इली का जगली बघाय चटकुनी जावा म्हणून हा लाज वाटते का सांगाय मग फोन नाही करायचा बाटली भरून तर सासूला म्हणलं काय बाटली भरून घेऊन जाऊ नको म्हणून हा म्हणजे मी हात खाली तर दिवा माली तिसरा पारा सासू कधी त्या कधी ना आम्ही जायचं बाटली भरून काम सांगितलेलं राग येतो रानात मोर गेल्यावर बी राग येतो किती काम केलं तरी नाव ना उपकार गाडवा नमस्कार तुम्हाला उपकार मग आणा ना हे काय करत कालवण भाकरी करायचं आणा ना आता भूक लागली जण आणा मिसळ आणा ना वडापाव मग गिळायचं शेर खाऊ लागलं ना आम्हाला मग आता इलाज नाही त्याला बिन इलाज गोष्ट आहे मग गिळत नाही पण तुमच्या बरोबर गिळायचं म्हणायचं बाहेरच खायचं शिटावर इकडं
काही काम नाही करायचं तुमच्या वावरात. पन्नास रुपये कट करेन मी. मंजूर आहे त्यांना बोलू नका. येडी काही तुझं नाही चाललं. त्यांचं घर चाललंय करायचं. कामच करायचं घरी जायचं. 300 रुपये हाजरी घ्यायला घ्यायला येतात का त्या हे करायला येतात उद्योग. लोकांच्या सुनाचं सांगायचं स्वतःचं बघायचं नाही घरच्या. स्वतःच्या सुना बघायच्या कशा आहेत काय स्वतःची दार सुद्धा उभा नाही करीत तरी बरं. नाव ठेवू एखाद्याला. कशाला काय म्हणतात तुम्ही? घरात बघायला काय चाललंय काय नाही घरात. पण इथं राहण्यात आल्या ना म्हणून झाला बाई इथे म्हणून नाही म्हणले बाया एवढा काय. दुसऱ्या वेळेस आणायच्याच नाही. आता एवढा आठवडा जाऊ द्या. एवढे भरले दिवस यांचे देऊन टाका. दुसऱ्या बाया आणायच्या त्याने आणायच्या. ऐका बोली ना तुमच्या राहण्यात काम करायला. काय झालं म्हणजे तू फुकट करून घ्या. आणि तिच्या कोण त्याला 300 रुपये बघ ना. तुझ्या मोरा गेल्यात फोर पायला त्याचा विचार करते. पैसे पैसे घ्यायचे तेव्हा मोरं गेल्याचं कळलं ना. फुकट नाही गेल्या त्या मोर म्हणे मोर गेल्या. त्यांना देते मग मागच बसून हाजरी करावे. तुमचे मोर काम करावं का तुम्ही त्याच्यामध्ये घर घालून नारायण घालणार आहे आमचं. म्हणजे त्यांना बसून ठेवा आणि पैसे द्यायला लावा आम्हाला. म्हणजे मोर गेले पैसे घेणारच ना. ते बसाय सारखे आहेत का? जुने माणसं घरी माणसं असले का इथं बोलायचं येऊन राहणार गप्प. काय दाडा तुझ्या जीवाला पटण शोभन असंच बोलावं. काही दिवस किती दिवस भरले त्यांचे तिकडं काय बघत काम टाकून. पाणी तरी आणा आजी ते लागल्या ताना आणला. आणा ताई पाणी तिथून मरणाच ऊन लागले ते तिथे. अगं मग माणसाने पाणी तरी नाही प्यावं. एवढ्या सावलीला बसलं का पाणी लागत. उन्हातून आलोच बाई. तर मैत्रिणी आहे तर पारा झेलून धरी तर चहा अनुक करून त्यांना. पाच वाजता कोणते राहिले तर प्या पाणी प्या. तुम्ही फुकटचं पाणी पिऊन द्या त्यांना काम करून. त्यात 1 रुपये द्या बरं त्यांना कमी म्हणा नाही. आणि 250 रुपये हाजरी घ्या माझ्याकडे पैसे मी घ्यायच्यात का बघू. माझ्याकडे द्या मी देते त्यांना पेमेंट. 250 रुपयाने घ्यायच्यात का बघू. जमल एवढं तुम्ही हे करतात ना. हा तू लईच नाही तरी आपल्याला मोगली मिरची सुरसुर करते कामान धंद्याचे. त्याच्यात चढवून तुम्ही येतात आमच्याकडे मग देऊ नाही ना. त्यांच्या सुना जशाला काम करू करू जमलं. मला काय करायचं त्यांच्या सणात. त्या कसं सांगत बघायचं आमच्याबद्दल. तुम्हाला काम करायचं तर कामच करायचं. घरी जायचं ना. तुम्ही त्यांना सांगत होता आमचं आहे ना. काय नाही गाराने केलं बाई. पाण्याला उशीर झाला टाईम झाला वासऱ्या लागल्या बांधले. घरी चेरड कड आले गाय आल्या त्या बांधल्या. काय बरोबर चालले भांडे झाले फरशे झाल्यात. बदगा काय झालंय तुमचं इथं पाणी ताण लागली तर पाणी घेऊन आले तर पाणी दिसून देण्यात बायांना. अनोख्या वाटवाट करतात. काय करते कोपऱ्यात तिथे युनिट याच्यात ते माहिती बाया लावल्यात. त्यात बाया कुरपी मला वाटतं आतापर्यंत खोट झालं असं. तुम्ही दादू निम्मं नाही केलं. 4 वाजत आलेत. ती म्हणते बाया लावल्यात. बाया करतात काम. तुम्ही तरी काय आल्या एवढं पाणी घेऊन. तुम्हाला इकडे तुमच्या साऱ्यांनी बसता येत नाही. कोपऱ्यात बसल्यात एका कामदारी पडल्या गाड्या दोघी बी सावलीला काढून घेतलं त्यांनी बांधाचं म्हणून. मला फिरती तुला आवडत होत. काय काय कलकल लावली तुम्ही. होय रे काय बांधणं करीत होत्या. काय करत होत्या बांधलं कोण. तुम्हाला बायाला उद्योग तेव्हा असतं. एक हिने सांगितलं तिने ते सांगितलं. लोकांच्या बायाला घरातलं सांगायची काय गरज. घरात सांगायचं ना. इथं कशाला कामात खोंडबा करीत बसलेत. आपलं घरी गेलं सांगायचं. आमचं घरानं चाललंय कावाचं पाणीच घेऊन नाही आल्या. आणलंय नखरटत आणलंय असेल त्यांना लागत आहेत. मी सही त्यांना लागत आहेत. तरी काय बोलायचं तर साहेबा का नाही करताय. काहीच नाही बोलल्यात. काय म्हणले का बसा. फक्त पाणी दे म्हणलो बस. काय किती वेळ झाला. तुमच्या सुना अशा लय सुना तशा. तुमच्या बघा पहिल्या घरी जाऊन कशा इथं लय नको बाडबड करू. खुरपून घेतल जाऊन दे आता.
काय नको पन्नास रुपये कमी देतील असं करते तुझं वागन का आम्हाला किती काम आहे काय पुरी जाणार असलं काय तुम्ही आम्ही काय बद्दल ऐकायचं आम्ही दुसऱ्या बाया म्हणतो तुम्हाला खुरपळा निघ घर निघा ना काय बोलायची गरज होती चार वाजता म्हातारी सांगत बसती त्यांना घरातलं सगळं सांगत काही एवढं सोडत नाही सांगत सोडत तुझ्या जीवाला लाज वाटते का पातवरच्या तुम्हाला या दोघी कोण आहे ना अख्खं अख्खी काडवाळी खुरपून घ्यायचं बाया लावायचं नाही काय नाही या दोघी कोण सकाळी नाही महिना तो कांटळा आणि सात वाजता यायचं सहाला जायचं घालून करून हळूहळू होय ना महिना महिना चार दिवसात मला पाहिजे आता लय नाटक झाली तुमची पाणी द्यायचं कवा सहा महिने चार दिवसापासून तुम्ही या दोन खुरपीत मी काय म्हणतोय त्या बाया काम नव्हत्या घरी तुम्ही करून दाखवा ना करतो ना हा करतो ना घरचं तिकडे मोटर चालू करतो यांना सोडायचं नाही सहा वाजेपर्यंत काय आणि खुरपून घ्यायचं आणि खुरपाला जर नत्र नाही पडलं बघतो तुमच्याकडे इकडे आता आणि गवताची गठुडी घरी घेऊन यायची किती वेळ झाले आवाज येतोय खाली तिकडे तर बांधणं चाललेत काय चालले होत शिरे बांडी कुत्री बिया करे लोकांचं सांगत बघत लोकांना मी काय बोलू तुम्हाला लोक बाडबाड करू खुरपून घ्या तिला वाटत मी म्हणजे लय दादा स्वतः झक मारा ना खुरापले ना त्यांची माझी गाठ भेटच तर नाही पडायची माझ्या वाट्याला काही येऊन देऊ काय गरज आहे बाया लावायची कशाला सांगते त्यांच्या सुना काम करतात त्यांच्या सुना कना कना काम करतात ती सासूच्या वाट्याला सुद्धा येऊन नाही देत तुम्हाला खुशी ते मोकळं उगस त्यांच्या वाट्याला काम काय माय सगळं मी दाखवून देते त्यांच्या सुना काय करते म्हणजे तुझ्या माग म्हाताऱ्या गेले नाही तून हातपाय तोडून त्यांच्या चुली पशी जाऊन बसत्यात मग स्वतः लागतो मोबाईल खेळत आणि मग तुला खेळायचं तुमचं नाही ना आम्ही गेलो इथून जाऊन स्वयंपाक तुला खेळायचं काय होय तरी तुम्ही त्याला घरानं सांगत मोबाईल खेळते तू गुली दांडू खेळ इटी दांडू खेळ फुगड्या खेळा जावा जावा हा लंगडी खेळा सगळं हा म्हणजे काम तुमचं होईन आणि मी करीन बसल्या बसल्या भाकरी मानलाय तारा तुम्ही का भाकरी करायच्या करीन थापकन मपली मला येतात अजून थापाय तुमच्या जेवण आहे बसलेली अजून मला एक तुकडा येते डोकं दुखते घरी लागलं हिचं डोकं दुखाय अजिबात नाही घरी नाही जायचं वसाऱ्या लावायच्या गठुडी झाल्या पण दानक्या दोघीने गठुडी घेऊन घरी यायचे तुम्ही चालू बाया पाच वर्षा उठून माघारी लावल्या काय करणार आम्ही गठुडी घेऊन आई बास मावरी घेईन आणि सात म्हाताऱ्या तुझ्यावर उतरीन काय करणार लाज वाटते का जेवायला बरोबरी करून घेते तिचे दिवस झाले घेतो तुम्ही काय करणार तुम्ही काय लोकांची बाजू घ्या नाचू नाचू त्या गेल्या तर जाऊ पडत्या दुसऱ्या आणू आपण अगं पैसे द्यायचे तर दुसऱ्यांना द्यायचे ना अगं पण लोकांना चर्चे होईन बाया तालू पाथून लावल्या सुनांनी उठून म्हणून कामाच्या गुन्ह्याच्या वाट्या का मी सांगायची ना जी मला विचारायला तिला लय गुन्ह्याच्या वाट्या द्या तुझ्या कशाला थोबाडा कुणी विचाराय अगोचर काटी म्हणत्या तिच्या मुरं नको जायला येर सुद्धा बेत्यात चक्कर बिकर तर न्यावं लागेल दवाखान्या का तुलाच न्यावं लागेल मला नाही न्यायचं दवाखान्यात मग काय नाही दुखत चला मी चालेल जावचं दुखत आहे मला तुझं दुखत असं नाही तिचं डोकं दुखत मैत्रिणी आकलून दिल्या तसं आमचं नाही मैत्रिणी आकलून दिल्या म्हणून इकडं लगेच हे झालं राग आला पण त्याच दुखत मला नाही ना खापले जा त्यांच्या घरी जाऊ ना माझी अशी कशी अगोचरवाणी बोलती तुम्हाला खापल्या तुम्हाला खापल्या बिंदू जाऊन राहायचं त्यांच्या म्हणजे कामाला मोल करणे लावल्या त्यांच्या घरी राहायचं जाऊन म्हणजे तुम्हाला मोकळत झालंय मोकळी रानन चुकून सवाचीन सुन ऐका सुन रानन गाडी सवायची त्यालाच म्हणतात तुम्हाला मोकळं ढकलं पाहिजे म्हणजे सासू काढून द्यायचे तटाक जाणार त्यांच्या घरी
फाव वाढतोले लाज वाढते का कुणीतरी म्हणेन काच मग तो वेगळा तुलाच नसलं खप्प देखत उरकत तपली आई घाल तपली तशीच मायराला जा तेच बघा तुम्ही मायराला जा मला सांगत ती जरा त्यांच्या घरी मी काय त्यांच्या घरी जाय अजून की काय तुम्हाला तर आवडते तुमच्या मैत्रिणी आता तर म्हणे तुम्ही पाठवून लावल्या पाठवून लावल्या मग लावल्या जा बिचाऱ्या काम करतो त्या मोर वत्सारी घेऊन जात त्या त्यांना लावले घरी मला लेकच तरी होते ते काम नव्हत्या करीत बघ ना हिचं लागलं दिवान वाट बघायला डोकं दुखत नाही खरं डोकं खरं दुखत आहे घरी नसतं म्हणतो कळत ना मला बी खरं दुखत आहे सांगत आहे चेहरा तुझा बी तिचा बी पाणी देऊ का हा उत सग माथ्याव तुमची लेख असते अशा मानल्या असत्या मग आता तुझी चेक कर का म्हणता मी तिला चेक कर आता बसा जा उठवा तरी त्यांना उठा तू नाही का बाई तो है की उठवाया मोगली मिरची पाणी तरी द्या अगं घेणे देण्याच पाहिजे डरवत बाई ग्लास द्या ना पाणी पाजायला वत की तस चुलस ताई काय बाय तारा दरपाद काय दाडा चला चला घरी चला उठा राजबाई बायला आता उठा उठा खांद्यावनी याचा उचलून उठा उठा खांद्यावनी उचलून घे कितीला सासू सारखी भेटायला पाहिजे अगं तू काय करते उचलून घे कितीला घ्या ना तुम्ही सुरेन तुमची मैत्री जावय चला घरी चला ताई उठा 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 अगो दिवान वाट बघत आहे बाई बरोबर जावा हा बरं आपली जाऊन दे तिकडं होईन आता हिच्या माना जोगा झालं लेख असते तर अशी बया धावत पळत याला बोलू का त्याला बोलू केला तुला लिखीचं तर पहिल्यापासून सुन आहे ना जरा सुनाची काळजी घ्यावा ना झालं काही कमी जास्त येते ना तिच्या आई बापा विचारायला मी म्हणजे काय मरण पिरण काय लगेच तू बघत त्याची वाट मी नाही बघत मला वाटतं ठिकावा करावा दाना दाना काम धंदा म्हणून तिची आई बापा याच्या विचाराय पसाय मला त्या तिथे विचाराय चला ताई घरी चला चटकार त्यात किती बोलल्यात बाई हा खुरपे बिरपे आना व्यवस्थित जा जा उठ उठ बाया उठ ग उठली ग उठली उठली आता थोडी चक्कर गेली असं गय तिला देवांवर झोप्याव गय चिया बी उंची खरी ठो चार उंची तिला बोंड आली काय बाई पुरीने मरणार जस होय तसे जस होय तसे जस होईल तसं